विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर ह्या चॅप्टरमधील टॉपिक नंबर 3 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा जो टॉपिक होता तो मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे, ह्या टॉपिकचे आपले 3 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत आणि या 3 लेक्चर्समध्ये मी तुम्हाला हा टॉपिक डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. प्रत्येक जी कन्सेप्ट आहे ती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे, सोबत तुम्हाला ते स्क्वेअर रूट कशा पद्धतीने फाइंड करायचं एका शॉर्ट ट्रिकने ते देखील मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, सो ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर्स अभ्यासलेले नसतील, तो टॉपिक अभ्यासलेला नसेल, तर तो नक्की अभ्यासा, कारण पुढचे जे टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत ते ह्याच टॉपिकवरती किंवा या आधीच्या टॉपिकवरती डिपेंड आहेत. ठीक आहे, सो ते जे लेक्चर झालेले आहेत ते नक्की अभ्यासा. आज आपल्याला ह्या लेक्चरमध्ये त्यापुढील जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आपल्याला स्टार्ट करायचा आहे. ठीक आहे, तर टॉपिक नंबर आहे 4. बरोबर, 3 टॉपिक आपले झालेले आहेत, तर आता आपण फोर्थ नंबरच्या टॉपिककडे वळूया. तर फोर्थ नंबरचा टॉपिक काय आहे, तर आहे तो सोल्युशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इन कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, हा आपला फोर्थ नंबरचा टॉपिक आहे. बघा, एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि सिंपल देखील आहे. ठीक आहे, तुम्ही जो 10th स्टँडर्डमध्ये एक कन्सेप्ट आपण अभ्यासली होती तीच कन्सेप्ट आपल्याला इथे ह्या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायची आहे. बघा, टॉपिक पुन्हा एकदा रीड करतो. सोल्युशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इन कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, हा आपला टॉपिक आहे. आता तुमच्या ह्या टॉपिकच्या नेमवरनं तुम्हाला थोडंसं अंडरस्टँड झालेलं असेल की नक्की ह्या टॉपिकमध्ये काय आपल्याला अभ्यासायचं आहे किंवा काय ह्या टॉपिकमध्ये आहे. ठीक आहे, सो मग डायरेक्टली आपण आता ह्या टॉपिकला स्टार्ट करूया. पण ह्या टॉपिककडे वळण्यापूर्वी ह्या टॉपिकमध्ये नक्की आपल्याला काय अभ्यासायचं आहे, नक्की कोणत्या कन्सेप्ट आपल्याला यामध्ये स्टडी करायचे आहेत, त्याचं थोडंसं इंट्रोडक्शन मी तुम्हाला आधी करून देतो आणि त्यानंतर मग ह्या टॉपिकमधील ज्या कन्सेप्ट आहेत म्हणजे एक्झाम्पल्स किंवा जो थिअरी पार्ट आहे तो आपण अभ्यासूया. ठीक आहे, तर बघा, सोल्युशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इन अ कॉम्प्लेक्स नंबर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन हे एका कॉम्प्लेक्स नंबरमध्ये असेल, ठीक आहे, किंवा नसेलही, पण त्याचं रूट जे आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला थोडक्यात सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे, तर ह्या क्वाड्रेटिक इक्वेशन ह्या टॉपिकमध्ये तुम्ही ते क्वाड्रेटिक इक्वेशन कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचा, तर त्यामध्ये आपण क्वाड्रेटिक इक्वेशन सिम्प्लिफाय करण्यासाठी दोन मेथड आपण अभ्यासलेले आहेत. बरोबर, 10th स्टँडर्डमध्ये. तर क्वाड्रेटिक इक्वेशन सिम्प्लिफाय करण्यासाठीच्या दोन मेथड कोणते आहेत, तर फर्स्ट म्हणजे तुम्ही फॅक्टर पाडत असाल. बरोबर, आणि सेकंड मेथड म्हणजे फॉर्मुला मेथड, म्हणजे फॉर्मुल्याच्या बेसवरती आपण त्याचे रूट्स फाइंड करत असतो. ठीक आहे, ह्या दोन मेथड तुम्ही अभ्यासलेल्या आहेत आणि त्याच मेथड आपल्याला इथे अप्लाय करायच्या आहेत. पण ह्या टॉपिकमध्ये, म्हणजे ह्या कॉम्प्लेक्स नंबरच्या टॉपिकमध्ये आपल्याला जी सेकंड मेथड आहे फॉर्मुला मेथड, ती आपल्याला इथे अप्लाय करायची आहे, कारण आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ते इक्वेशन गिवन असणार आहे आणि त्याचं रूट आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, मग ते थोडंसं सिम्पल सॉल्व करण्यासाठी जावं यासाठी आपण फॉर्मुला मेथडचा यूज करणार आहोत. ठीक आहे, फॅक्टर मेथड आपण निग्लेक्ट करणार आहोत. सो तर तुम्हाला ओव्हरऑल या टॉपिकमध्ये नक्की काय अभ्यासायचं आहे हे कळलं, तर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशनचा स्टडी करायचा आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आणि फक्त ती क्वाड्रेटिक इक्वेशन हे एकतर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये असेल किंवा नसेलही, पण त्याचं रूट आपल्याला फायनली फाइंड करायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण डिटेलमध्ये हा टॉपिक नक्की काय आहे ते आपण अभ्यासूया. ठीक आहे, म्हणजे यावरची जी थिअरी आणि एक्झाम्पल आहे ती आपण अभ्यासू. तर बघा, आता आपल्या मेन कन्सेप्टकडे वळूया, म्हणजे आपले एक्झाम्पल्स आहेत. बरोबर, जी जो थिअरी पार्ट आहे ह्या टॉपिकचा तो मी ह्या एक्झाम्पलमध्येच एक्सप्लेन करणार आहे. तशी याची थिअरी वगैरे काही नाही आहे, फक्त जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला पार्ट असणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्या फॉर्म्युल्याच्या बेसवरतीच आपल्याला हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचे आहेत. तर ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एकाच लेक्चरमध्ये आय थिंक आपला हा टॉपिक कवर करण्याचा मी प्रयत्न करेल. तर मी ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला 3 एक्झाम्पल एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहेत, तर या पद्धतीने बघा, मी ते एक्झाम्पल कन्सिडर केलेले आहेत. तर वन बाय वन आपण प्रत्येक एक्झाम्पल व्यवस्थित डिटेलमध्ये समजून घेऊया. बेसिकली हा टॉपिक तुमचा ऑलरेडी अभ्यासून झालेला आहे, तरी पण आपल्याला इथे कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे, सो त्यामध्ये तुम्हाला इतका काही हा टॉपिक हार्ड जाणार नाही. ठीक आहे, सो बघा, क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स. ठीक आहे, आता आपल्याला जे इक्वेशन आहेत क्वाड्रेटिक इक्वेशन ते आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहेत. लक्षात घ्या, इथे आपल्याला फक्त क्वाड्रेटिक इक्वेशनच सिम्प्लिफाय करायचे आहेत. ठीक आहे, आणि क्वाड्रेटिक इक्वेशनचं थोडंसं इंट्रोडक्शन करून देतो. क्वाड्रेटिक इक्वेशन हे ह्या टाईपमध्ये असतं. बघा, इथे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे 8x² + 2x + 1. ठीक आहे, इज इक्वल टू 0 या फॉरमॅटमध्ये असतं. त्याचं जनरल जे इक्वेशन असतं क्वाड्रेटिक इक्वेशन ते तुम्ही अभ्यासलेलं आहे, ती या पद्धतीने असतं. बघा, a(x²) + (bx) + (c) = 0. बरोबर, यामध्ये चा जो हायेस्ट पॉवर आहे म्हणजे इथे किती आहे 2 आहे, त्याची डिग्री जी आहे म्हणजे ती किती असणार आहे 2 असणार आहे. म्हणजे
आणि अजून एक इथे ए बी सी ह्या ज्या टर्म्स आहेत त्या कॉन्स्टंट टर्म असतात. ठीक आहे, इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ए असणार आहे, एकचा कोएफिशियंट बी असणार आहे आणि सी ही एक कॉन्स्टंट टर्म असणार आहे. ठीक आहे, आणि विच इज इक्वल टू झिरो आपल्याला राईट करायचं आहे. म्हणजे हा एक जनरल फॉर्म आहे क्वाड्रेटिक इक्वेशनचा. ठीक आहे, तर ह्याच इक्वेशनचा यूज करून आपल्याला पुढं जे सोल्युशन आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. तर बघूया डिटेलमध्ये आता कशा पद्धतीने आपल्याला ते सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा, तर एक्झाम्पल नंबर फर्स्ट, एट एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो, या पद्धतीने आपल्याकडे एक क्वाड्रेटिक इक्वेशन गिवन आहे. मी इथे थ्री एक्झाम्पल तुम्हाला स्टडी करण्यासाठी घेतलेले आहेत. तर हे जे काही फर्स्ट एक्झाम्पल आहे हे थोडंसं सिम्पल आहे, त्यानंतर सेकंड जे एक्झाम्पल आहे ते थोडंसं या एक्झाम्पलपेक्षा म्हणजे ह्या फर्स्ट एक्झाम्पलपेक्षा थोडंसं मी हार्ड घेतलेलं आहे आणि त्यानंतरचं हार्ड या पद्धतीने लेवल मी इन्क्रीज केलेले आहे. तर आपण तीनही जे एक्झाम्पल्स आहेत ते डिटेलमध्ये आपण अभ्यासणार आहोत. बघा, तर या पद्धतीने आपल्याकडे हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि आता आपल्याला याचं सोल्युशन फाइंड करायचं आहे, म्हणजे याचे रूट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. रूट्स म्हणजे काय असतात, तर यामधील जी एक्स ही जी व्हॅल्यू आहे, एक्स हा जो व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला बेसिकली फाइंड करायची असते. ठीक आहे, ओके, मग आता बघा एकदम सिम्पल आहे सोल्युशन. कम्पेरिंग द इक्वेशन एट एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. ठीक आहे, व्यवस्थित केअरफुली बघा आपल्याला कशा पद्धतीने हे सिम्प्लिफाय करायचे आहे. एकदा हे एक्झाम्पल तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल व्यवस्थित अंडरस्टँड झालं तर पुढील दोन एक्झाम्पल हे तुम्हाला आपोआप व्यवस्थित समजले जातील. ठीक आहे, बघा आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आहे की जे गिव्हन इक्वेशन आहे ते जनरल इक्वेशनसोबत कम्पेअर करायचं आहे. जे क्वाड्रेटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म आहे त्या फॉर्मसोबत त्या इक्वेशनसोबत आपल्याला जे गिवन इक्वेशन आहे ते कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे, सो गिवन इक्वेशन आपल्याला या पद्धतीने आहे ते इथे लिहिलेलं आहे. बघा, एट एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन ओके इज इक्वल टू झिरो, आणि आपला जनरल फॉर्म तुम्हाला विसरून द्यायचा नाही आहे, तो लक्षातच ठेवायचा आहे. ठीक आहे, व्यवस्थित बघा, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. ठीक आहे, हा जनरल फॉर्म आहे आणि ह्या जनरल इक्वेशनसोबत आपलं जे इक्वेशन आहे ते कम्पेअर करायचं आहे. मग कम्पेअर करून आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड होणार आहेत. ठीक आहे, त्या व्हॅल्यू आपल्याला पुढे यूज करायच्या आहेत फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे, आता कम्पेअर कसं करायचं ते बघा व्यवस्थित. इथे बघा एक्स स्क्वेअर, त्यानंतर इथे एक्स आहे आणि ते कॉन्स्टंट टर्म आहे. ठीक आहे, या फॉर्मॅटमध्ये आधी ते इक्वेशन आहे की नाही ते आधी चेक करून घ्यायचं आहे. बघा पा, जो व्हेरिएबलचा जो पॉवर आहे तो डिक्रीज होत चालला. इथे आधी किती आहे, हायेस्ट पॉवर टू आहे एकचा पॉवर, फक्त बघा इथे टू आहे. इथे एकचा पॉवर इथे दिलेला नाही आहे, म्हणजे तो किती कन्सिडर करायचा, वन. आणि इथे एक्स ही व्हॅल्यूच नाही आहे, म्हणजे एकचा पॉवर इथे कन्सिडर करायचा आहे झिरो. ठीक आहे, किंवा डायरेक्ट कॉन्स्टंट टर्म जरी कन्सिडर केली तरी चालेल, म्हणजे इथे एकचा पॉवर टू, त्यानंतर एकचा पॉवर वन आणि इथे एकचा पॉवर झिरो, म्हणजेच कॉन्स्टंट टर्म शिल्लक राहणार आहे. लक्षात येते या पद्धतीने, आणि इथेही त्याच पद्धतीने आहे. मग फक्त आपल्याला एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, इथे एकचा कोइफिशियंट आणि इथे कॉन्स्टंट टर्म चेक करायचे आहे. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट जो असतो तो म्हणजे आपली एची टर्म आहे बघा इथे. ठीक आहे ना, म्हणजेच ए इज इक्वल टू मला किती राईट करता येईल, एट राईट करता येईल. बरोबर, म्हणजे एची व्हॅल्यू आपल्याला एट भेटणार आहे. सो बघा इथे ए इज इक्वल टू एट. सिमिलरली एकचा इथे कोइफिशियंट टू आहे आणि इथे एकचा कोइफिशियंट बी आहे, म्हणजे बी इज इक्वल टू मी किती डायरेक्टली राईट करू शकतो, टू राईट करू शकतो. बरोबर ना, बघा एकदम सिम्पल आहे. आणि लास्ट टर्म म्हणजे सीची टर्म, इथे सी प्लस सी आणि इथे वन आहे बरोबर कॉन्स्टंट टर्म. मग ती व्हॅल्यू आपण इथे घेतली आहे बघा, सी इज इक्वल टू वन. म्हणजे आता आपल्याकडे थ्री व्हॅल्यू आपल्याला फाइंड झालेल्या आहेत, एची व्हॅल्यू एट, बीची व्हॅल्यू टू आणि सीची व्हॅल्यू वन या पद्धतीने. आणि आता सिम्पली आपल्याला फक्त फॉर्म्युला यूज करून आपल्याला त्याचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. बरोबर, मग आता ती कशा पद्धतीने करायचं बघा. इथे ही एक टर्म फाइंड करून ठेवलेली आहे बघा, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. ठीक आहे, ही जी टर्म आहे हिला आपण डिक्रीमेंट म्हणतो, हे लक्षात घ्या. काय तर डिक्रीमेंट, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू जी काही सोल्युशन भेटेल, जी काही सोल्युशन भेटेल ती व्हॅल्यू ही जर लेस दॅन झिरो असेल तर आपल्याला जे रूट्स भेटतात ते कॉम्प्लेक्स फॉर्मॅटमध्ये असतात. ठीक आहे, ही कंडिशन तुम्ही अभ्यासलेली देखील आहे. जे काही कंडिशन होत्या क्वाड्रेटिक इक्वेशनच्या त्या ह्या फॉर्मॅटमध्ये आहेत, म्हणजे ही कंडिशन आपल्याला बेसिकली चेक करायची असते. आधी ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड करून घ्यायच्या असतात आणि त्यानंतर त्या व्हॅल्यू ह्या टर्ममध्ये आपल्याला पुट करायच्या असतात आणि मग आपल्याला जे काही सोल्युशन भेटेल ते जर लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन किंवा इज इक्वल टू झिरो असेल तर त्यावरनं मग थ्री कंडिशन फॉर्म होत असतात. तर त्याच्यातली आपल्याला ही लेस दॅन म्हणजे झिरोपेक्षा जर लहान व्हॅल्यू जर आपल्याला इथे भेटत असेल, लेस व्हॅल्यू भेटत असेल तर त्याचे जे रूट्स आहेत ते आपल्याला कॉम्प्लेक्स फॉर्मॅटमध्ये भेटणार आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ती कन्सेप्ट आहे. तर आता बघा आपण ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत आणि ती
ही टर्म आपल्याला सिम्प्लिफाय करायची आहे. बेसिकली ही फॉर्म्युल्यामधलीच आहे, पण ती आपण रूट पुढे कशा पद्धतीने फाइंड होणार आहे ते आधी आपण ह्या टर्मने किंवा ह्या फॉर्म्युल्याने चेक करत असतो. ठीक आहे, त्यासाठी आपण इथे बेसिकली ते यूज करत असतो. याचा यूज कशासाठी आहे हे कळलं ना? फक्त आपल्याला रूट्स कशा पद्धतीने पुढे ह्या इक्वेशनचे भेटणार आहेत ते आपण ह्या फॉर्मॅटने चेक करत असतो. हे लेस दॅन झिरो आहे की ग्रेटर दॅन झिरो आहे की इज इक्वल टू झिरो आहे. ठीक आहे, ओके. मग आता हे सिम्प्लिफाय करूया बघा. तर बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू, आता फक्त ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ना त्या या टर्ममध्ये फक्त पुट करायच्या, ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या. सो बी इज इक्वल टू टू आहे, टूचा स्क्वेअर मायनस फोर इंटू ए म्हणजे किती आहे इथे एट आहे, बघा ती इथे पुट केली. त्यानंतर ए इंटू सी मल्टिप्लिकेशन आहे इथे पूर्ण, सीची व्हॅल्यू आहे वन, ती इथे पुट केली. आणि आता ह्या आपल्याला ही टर्म सिम्प्लिफाय करायची आहे बघा. सो टूचा स्क्वेअर फोर, त्यानंतर फोर एटचा 32 बरोबर इंटू वन ॲज इट इज 32 येणार आहे, म्हणजे 4 मायनस 32 दॅट मीन्स मायनस 28. ठीक आहे, आता निगेटिव्ह व्हॅल्यू भेटली म्हणजे ऑबियसली ती लेस दॅन झिरो असणार आहे. म्हणजेच याचे जे काही रूट्स भेटणार आहेत, आपल्याला जे रूट्स फाइंड करायचे आहेत ते कसे भेटणार आहेत, तर कॉम्प्लेक्स फॉर्मॅटमध्ये भेटणार आहेत. लक्षात येते, म्हणजे आपल्याला रूट्सचा फॉर्मॅट माहीत झालेला आहे. मग आता आपलं फक्त त्या जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये आपण त्या व्हॅल्यू पुट करून देऊया. कोणत्या व्हॅल्यू? फक्त ए बी सीच्या. बघा फॉर्म्युला देखील इथे दिलेला आहे, तो तुम्हाला पाठ करायचा आहे. ठीक आहे, सो देअरफॉर रूट्स आर कोणत्या फॉर्म्युल्याने? तर ह्या फॉर्म्युल्याने. एक्स इज इक्वल टू हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. बघा व्यवस्थित बघा कशा पद्धतीने आहे. सो एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. बघा जी टर्म आपण वरती फाईंड केली डिक्रिमेंटची ती इथे रूटमध्ये आहे. ठीक आहे, ओके. बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन ह्या होल टर्मला डिवाइड आहे 2 इंटू ए. या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. आणि आता या फॉर्म्युल्यामध्ये सिम्पली आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे आहे, म्हणजे आपले रूट्स फाइंड होतील. लक्षात घ्या, क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स आपल्याला नेहमी 2 भेटत असतात, कारण आपल्या जे इक्वेशनची डिग्री आहे ती किती आहे, हायेस्ट पॉवर किती आहे इथे 2 आहे बरोबर. म्हणून आपल्या जे इक्वेशनचे रूट्स आहेत ते किती भेटत असतात, 2 भेटत असतात. जर 3 इथे डिग्री 3 असती तर त्या इक्वेशनचे रूट्स किती भेटले असते, आपल्याला 3 भेटले असते. लक्षात येते या पद्धतीने. सो आता आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपण व्हॅल्यू पुट करूया. बघा एकदा व्हॅल्यू पाहून घ्या. ए इज इक्वल टू 8 आहे, बी इज इक्वल टू 2 आणि सी इज इक्वल टू 1 आहे. 8 to 1, ओके, ती आपल्याला इथे पुट करायची आहे. बघा तर आता ही टर्म आधीच ऑलरेडी सिम्प्लिफाय केलेली आहे, त्याच्यामुळे इतकं कॅल्क्युलेशन पुढे हार्ड नाही आहे. बघा इज इक्वल टू बीची व्हॅल्यू किती आहे, सो बीची व्हॅल्यू 2 आणि इथे मायनस बी आहे म्हणून मायनस, ओके. त्यानंतर प्लस ऑर मायनस, इथे ही टर्म रूटच्या आतमधली जी टर्म आहे ती ऑलरेडी आपण सिम्प्लिफाय केली होती मायनस 28. मग अंडर रूट मायनस 28 आपण राईट केला आणि डिवाइड 2 इंटू ए आणि ए मीन्स आहे 8, म्हणजे 2 इंटू 8, ओके. आता ही टर्म आपल्याला सिम्प्लिफाय करायची आहे पूर्ण. मग आता ते बघा कशा पद्धतीने करता येईल. सो मायनस 2 प्लस ऑर मायनस अंडर रूट हा जो 28 आहे, आता लक्षात घ्या इथे मायनस 28 आहे, रूटमध्ये मायनस 28 आहे आणि अशी व्हॅल्यू आपली डिफाईन करता येत नाही, पण आपण कॉम्प्लेक्स नंबरचा स्टडी करतो आहे म्हणून तो आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये राईट करू शकतो. ठीक आहे, तर बघा मग हा जो मायनस अंडर रूट मायनस 28 आहे हा कशा पद्धतीने आपण सिम्प्लिफाय केलेला आहे. तर ज्यावेळेस निगेटिव्ह व्हॅल्यू रूटमध्ये पुट असते, ठीक आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू ज्यावेळेस रूटमध्ये गिवन असते त्यावेळेस आपण त्याचा फॉर्मॅट आयमध्ये कन्वर्ट करत असतो. ठीक आहे, आपण अभ्यासलेलं आहे ते बेसिकली. तर इज इक्वल टू बघा मायनस 2 प्लस ऑर मायनस हा 28 आहे, तो मी फॅक्टराइज केला 4 इंटू 7 या फॉरॅटमध्ये लिहिला. ठीक आहे, 4 इंटू 7 या फॉरॅटमध्ये लिहिल्यानंतर ती रूटमध्ये येणार आहे, कारण हे रूटमध्ये आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर रूट मायनस 1 कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे जर मल्टिप्लिकेशन मी जर केलं तर अगेन मला हीच टर्म भेटणार आहे. ठीक आहे, मी फक्त या पद्धतीने तुम्हाला ते थोडंसं फॅक्टराइज करून दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला ते बेटर अंडरस्टँडिंग होईल. तर 28 मी 4 इंटू 7 लिहिला आणि जे मायनस साईन आहे ती मी मायनस 1 या पद्धतीने दिलेला आहे. ठीक आहे, अंडर रूटमध्ये. आणि याची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, अंडर रूट मायनस 1 असेल तर त्याची व्हॅल्यू असते आय बरोबर. म्हणजे आणि अजून एक इथे किती रूट 4 इंटू 7 आहे, 4 रूट आपल्याला फाइंड करता येईल. ठीक आहे, ते असतं 2, मग तो बाहेर निघेल 2 आणि आतमध्ये 7 रूट आपल्याला डिफाईन करता येत नाही, मग ते आपण अंडर रूट 7 ॲज इट इज ठेवणार आहोत. ठीक आहे, डिफाईन म्हणजे ते पॉईंटमध्ये येणार आहे, पण आपल्याला पॉईंटमध्ये जायचं नाही, आपण डायरेक्टली ती व्हॅल्यू ॲज इट इज ठेवणार आहोत. म्हणून इथे 2 अंडर रूट 7 इन टू ही अंडर रूट मायनस 1 ची व्हॅल्यू आय या पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे मायनस 2 प्लस ऑर मायनस 2 इन टू अंडर रूट 7 इन टू आय अपॉन 2 8 16 आणि तो ॲज इट इज ठेवलेला आहे. ठीक आहे, आणि मग आता फक्त इथे बघा, इथे 2 1 आहे, इथे 1 2 आहे बरोबर. मग 2 आपण कॉमन काढूया. बघा इथे कॉमन काढलेला आहे 2, आणि 2 कॉमन काढल्यानंतर काही ती होईल 2 ने ह्या 16 डिवाइड होईल. ठीक आहे, म्हणजे 2 1 2 आणि 2 8
16 म्हणजे इथे 8 येणार आहे डिनॉमिनेटरला, म्हणजेच आपल्याला मायनस 1 प्लस ऑर मायनस अंडर रूट 7 इंटू आय अपॉन किती 8 भेटणार आहे. ठीक आहे, बघा या पद्धतीने हे फायनल रूट आपलं भेटणार आहे. ठीक आहे, रूट्स भेटणार आहेत, प्लस ऑर मायनस आहे म्हणजे इथे 2 रूट्स आहेत. ठीक आहे, फक्त मी ते इथे कंबाईन करून लिहिलेले आहेत. तर एकदा मायनस 1 प्लस अंडर रूट 7 इंटू आय अपॉन 8 हे फर्स्ट रूट असेल आणि सेकंड निगेटिव्हसाठी असेल, म्हणजे मायनस 1 मायनस अंडर रूट 7 इंटू आय अपॉन 8 या पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला ह्या इक्वेशनचे रूट्स फाइंड करायचे आहे किंवा हे सिम्प्लिफाय करायचं आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, बघा एकदम सिंपल आहे, शॉर्ट एक्झाम्पल होतं थोडंसं, कारण आपल्याकडे एक्झाम्पल जे गिवन होतं ते इतकं हार्ड नव्हतं. ठीक आहे, सिंपल लँग्वेजमध्ये होतं 8x² + 2x + 1 = 0. लक्षात येते म्हणजे नक्की आपल्याला काय प्रोसेस करायची आहे किंवा यामध्ये नक्की काय थिंक अप्लाय करायची आहे ही आयडिया तुम्हाला येऊन गेलेली असेल. ठीक आहे, बघा पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतो, आपल्याकडे गिवन इक्वेशन या पद्धतीने होतं. आपण फर्स्टली काय केलं की जे जनरल फॉर्म आहे त्यासोबत जे गिवन इक्वेशन आहे ते कम्पेअर केलं आणि ABC च्या व्हॅल्यू फाईंड केलं. ओके, इथपर्यंत तुम्हाला अंडरस्टँड झालेलं असेल. त्यानंतर आपण काय करतो, डायरेक्टली फॉर्म्युला यूज केला तरी चालेल. लक्षात येते, म्हणजे ही स्टेप न घेता डायरेक्टली फॉर्म्युला यूज केला, त्यामध्ये व्हॅल्यू पुट केलं तरी चालेल, कारण आपल्याला फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करून फक्त फायनली रूट्सच फाईंड करायचे आहेत. बरोबर ना, पण इथे आपण काय चेक करत असतो की जे रूट्स भेटणार आहेत ते नक्की कोणत्या फॉरवर्डमध्ये आहेत. ठीक आहे ना, म्हणजे आपण बघा एखादी गाडी आपल्याला जर एसी स्टँडवर गेलो आणि माहीत जरी असेल ती गाडी आपल्याला ह्या ह्या टायमिंगमध्ये सुटते. बरोबर, पण आपण एकदा कन्फर्म करून घेतलेलं काय हरकत आहे. ठीक आहे ना, की नक्की ती गाडी किती वाजता आहे आणि कुठे जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे त्या पद्धतीने आपण इथे थोडक्यात कन्फर्म करून घेतो की ती रूट्स नक्की कशा पद्धतीने आहेत. ठीक आहे, म्हणून ती कंडिशन आपण इथे चेक करून घेतो B² - 4AC. आणि ती जर लेस दॅन 0 असेल तर आपण ते कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रूट्स फॉर्म होणार आहेत ही कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, आणि इथे अजून एक फायदा काय होतो त्याचा की बघा इथे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ते सिम्प्लिफाय करावं लागत नाही, आपण इथे ती डायरेक्टली व्हॅल्यू पुट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे हा एक बेनिफिट आहे त्याचा. सो मग आता डायरेक्टली या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्या व्हॅल्यू पुट करतो. बघा इथे हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपल्याला फक्त इथे बघा व्यवस्थित -28 हे रूटमध्ये आहे त्याचं फॅक्टरायझेशन या पद्धतीने करायचं, म्हणजे ते सिम्प्लिफिकेशन या पद्धतीने करायचं आहे. लक्षात घ्या, पुढे देखील तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे याच पद्धतीने. ठीक आहे, सो या पद्धतीने ते सिम्प्लिफाय करून मग आपल्याला जी काही कॉमन टर्म इथे जर भेटत असेल, आता इथे आपल्याला 2 बघा सेम टर्म भेटली म्हणून ती आपण कॉमन काढली, जर भेटत नसेल तर ती ॲज इट इज ठेवायची आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे, सो या पद्धतीने मग आपल्याला इथे फायनल रूट्स फाइंड झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला याचे रूट्स किंवा हे इक्वेशन जे आहे क्वाड्रेटिक इक्वेशन ते आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल नंबर आपलं फर्स्ट होतं. सिमिलरली आता आपल्याला सेकंड आणि थर्ड आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता थोडेसे एक्झाम्पल जी लेवल आहे ती इन्क्रीज होणार आहे, बघा अंडरस्टँड थोडंसं व्यवस्थित करून घेत चला. बघा ह्या पद्धतीने आता इथे सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे. आता बघा व्यवस्थित एक्झाम्पल नंबर सेकंड, x² + 3i * x + 10 = 0. बरोबर, ह्या पद्धतीने एक्झाम्पल आहे आणि आता आपल्याला याचे रूट्स किंवा हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करता येईल, तर त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल सिम्प्लिफाय केलं अगदी त्याच पद्धतीने थोडंसं कम्पेअर करा. बघा फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण आपल्याला जे इक्वेशन गिवन होतं ते कशा पद्धतीने होतं आणि आता जे इक्वेशन गिवन आहे ते कशा पद्धतीने आहे. ठीक आहे, आणि थर्ड नंबरचं इक्वेशन कशा पद्धतीने आहे थोडंसं ते नंतर बघूया, आपण फक्त फर्स्ट आणि सेकंड आधी कम्पेअर करूया. बघा इथे 8x² + 2x + 1 या पद्धतीने होतं. इथे जे कोइफिशियंट आहेत x² कोइफिशियंट, 1 कोइफिशियंट आणि जो कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे ABC ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला इंटीजरच्या फॉर्ममध्ये आहेत. ठीक आहे, इथे 8 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे. बट इथे जे सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, त्यामध्ये इथे x² कोइफिशियंट नाही आहे म्हणजे तो 1 असणार आहे. ओके, त्यानंतर इथे 1 कोइफिशियंट 3i आहे, फक्त 3 नाही घ्यायचा तर 3i घ्यायचे आहे, पूर्ण टर्म घ्यायची आहे 3 × i. ठीक आहे, म्हणजे 1 कोइफिशियंट इथे कॉम्प्लेक्स इमॅजिनरी नंबर आहे. लक्षात येते ना, हा डिफरन्स आहे बेसिकली तिथे. आणि इथे कॉन्स्टंट टर्म 10 आहे. ठीक आहे, म्हणजे डिफरन्स कुठे आहे, फक्त इथे एक कॉम्प्लेक्स नंबर इमॅजिनरी नंबर ॲड झालेला आहे. ठीक आहे, हा डिफरन्स आहे. तर बघा मग कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करता येईल, तर इथे बघा अगेन सोल्युशनमध्ये त्याच पद्धतीने स्टेप नंबर फर्स्ट, आता इथे मी तुम्हाला स्टेप प्रोव्हाइड केलेले आहेत म्हणजे स्टेपनुसार आपल्याला त्याच पद्धतीने आहेत, फक्त मी ते स्टेप नंबर 1, सेकंड, त्यानंतर थर्ड या पद्धतीने ते
तुम्हाला दिलेला आहे. बघा स्टेप नंबर फर्स्टमध्ये आपण कंपेअर करून त्याचे रूट्स नक्की कोणत्या फॉरवर्डमध्ये आहेत ते आपण डिफाईन करून घेतो असतो. सो आधी कंपेअर करूया जनरल इक्वेशनसोबत, बरोबर. त्या स्टेप आपल्याला फॉलो करायच्या आहेत. तर कंपेअर केल्यानंतर आपल्याला बघा एक्स स्क्वेअरचा कोफिशियंट 1 आहे म्हणजे एच व्हॅल्यू 1 भेटेल, एक्सचा कोफिशियंट 3i आहे म्हणजे बीची व्हॅल्यू आपल्याला 3i भेटेल, आणि कॉन्स्टंट टर्म 10 आहे म्हणजे सीची व्हॅल्यू आपल्याला 10 भेटेल. या पद्धतीन देखील म्हणू शकता, एक्स स्क्वेअरचा कोफिशियंट म्हणजे एच व्हॅल्यू असते, एक्सचा कोफिशियंट म्हणजे बीची व्हॅल्यू असते, आणि कॉन्स्टंट टर्म म्हणजे सीची व्हॅल्यू असते. ओके, मग आपल्याला ह्या तिन्ही व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. आता बी स्क्वेअर मायनस 4ac मध्ये म्हणजे डिक्रिमेंट फाइंड करूया. तो कशा पद्धतीने आहे, लेस दॅन 0 आहे की ग्रेटर दॅन 0 आहे की इज इक्वल टू 0 आहे. ठीक आहे, जनरली आपल्याला लेस दॅन 0च्याच टर्ममध्ये भेटत असते, कारण मग ते कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपल्याला रूट्स फाईंड करायला भेटतात, बरोबर. आणि त्यात आपण कॉम्प्लेक्स नंबरचा स्टडी करतो आहे म्हणून. सो बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू किती भेटते बघा, तो बीची व्हॅल्यू 3i आहे, 3i स्क्वेअर मायनस 4 इंटू ए म्हणजे 1, सी म्हणजे 10, ती इथे पुट केली बघा, 4 इंटू 1 इंटू 10. ओके, सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय भेटेल, तर 3i स्क्वेअर आहे. आता इथे व्यवस्थित बघा, 3चा स्क्वेअर 9, बरोबर, 9, आणि i स्क्वेअर मायनस 4 इंटू 10. आता 1 आहे ते ॲज इट इज येणार आहे, 4t भेटेल, आणि मग 9i स्क्वेअर इथे पुट करूया, आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1, ठीक आहे, ती इथे पुट केली म्हणजे 9 × −1 − 9 भेटेल ती इथे, त्यानंतर −4t ती इथे, आणि आता ही काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे, कारण दोन्हीकडे सेम साईन आहे म्हणून ॲडिशन, आणि जे साईन असेल ते ॲज इट इज ठेवायचं आहे. इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, म्हणून इथे −9 + 4t भेटेल 49, आणि विच इज लेस दॅन 0 कारण निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. ठीक आहे, म्हणजे अगेन आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रूट फाईंड होणार आहेत. मग बघा, आता आपण स्टेप नंबर सेकंड म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहे. बघा एकदम सिंपल आहे म्हणून मी थोडंसं फास्ट घेतो आहे. सो नाउ फॉर्म्युला इथे एक्स इज इक्वल टू −b + or − b² − 4ac √b² − 4ac आपण 2a. ओके, हा फॉर्म्युला तुम्हाला पाठच करायचा आहे, मी पुन्हा एकदा सांगतो आहे. तर त्या फॉर्म्युल्यामध्ये आता आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. मग बीची व्हॅल्यू होती आपल्याकडे 3i, पण इथे −b आहे म्हणून −3i + or − ही व्हॅल्यू किती भेटली होती, −49, ती इथे पुट केली. ठीक आहे, आपण 2 × a, एची व्हॅल्यू 1 होती, ती इथे पुट केली. ओके, आणि आता आपल्याला फक्त हे सिम्प्लिफाय करायचं आहे. मग आता बघा, सिमिलरली त्याच पद्धतीने −3i + or − −49 √−49 आहे, त्यामुळे बघा मगाच्यासारखंच आपल्याकडे सिम्प्लिफिकेशन इथे आहे. √49 मी घेतला, आणि जो निगेटिव्ह जो नंबर आहे म्हणजे −1 √−1 ती व्हॅल्यू मी आय कन्सिडर केली. ठीक आहे, याच पद्धतीने तुम्हाला देखील करायचं आहे सोल्युशनमध्ये. ठीक आहे, आणि आता 49 रूट आपल्याला माहित आहे किती असतं, ते 7 असतं, 7 × 7 49 होतं, म्हणून आपण 7 लिहिणार आहोत. मग −3i + or − 7i लक्षात येते ना, हा ही जी आयची टर्म आहे ती घ्यायची आहे, अपॉन 2 × 1 2 भेटते, आणि ती ॲज इट इज इथे येणार आहे. ठीक आहे, म्हणजे −3i + or − 7i अपॉन 2. आता लक्षात घ्या, दोन्हीकडे टर्म सेमच आहेत. न्युमरेटरचा जर विचार केला तर इथे −3i आहे म्हणजे इमॅजिनरी नंबर आहे, आणि इथे देखील इमॅजिनरी नंबर आहे, पण इथे +or − आहे म्हणजे दोन इमॅजिनरी नंबर आहेत. ठीक आहे, मग आता ते आपण दोन्ही सेपरेटली सिम्प्लिफाय करूया, म्हणजे दोन रूट्स किंवा ती जे रूट्स आहेत ते आपले फाईंड होतील. बघा तर ते 2 रूट्स कशा पद्धतीने भेटतील, सो −3i आधी मी प्लस साईन कन्सिडर करतो, +7i / 2. ठीक आहे ना, बघा या पद्धतीने, आणि त्यानंतर निगेटिव्हसाठी −3i − 7i / 2 या पद्धतीने, इथे प्लससाठी आणि इथे मायनससाठी कन्सिडर केलं. मग आता इथे −3i + 7i दोन्हीकडे i आहे, इमॅजिनरी नंबर आहेत, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काही असेल, आता साईन ऑपोजिट आहे म्हणजे सबट्रॅक्शन होईल, मग 7 − 3 भेटेल 4 × i भेटेल. ठीक आहे, i दोन्हीकडे आहे म्हणून i / 2, बरोबर, आणि हे पण पुढे सिम्प्लिफाय करूया, 2 × 2 = 4 भेटेल म्हणजे 2i भेटेल. ठीक आहे, फायनली आपल्याला रूट्स किती भेटेल, 2i भेटेल. आता इथे सिम्प्लिफाय करूया बघा, −3i − 7i सेम साईन आहेत, बरोबर, म्हणजे ॲडिशन होईल, मग 3 + 7 आपल्याला भेटेल 10, आणि इथे i ॲज इट इज येणार आहे म्हणजे, आणि साईन देखील ॲज इट इज ठेवायचं आहे म्हणजे −10i भेटेल, लक्षात येते ना, अपॉन 2, आणि 2 × 5 = 10 म्हणजे −5 × i या पद्धतीने आपल्याला सेकंड रूट भेटेल. म्हणजे फर्स्ट रूट भेटलं आपल्याला 2i, आणि सेकंड रूट भेटलं −5i, म्हणजे 1ची व्हॅल्यू फाईंड झालेली आहे, लक्षात येते ना या पद्धतीने. तर बघा, आणि हे झालं आपलं फायनल सोल्युशन. इथपर्यंतच आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहेत, एकदा रूट्स आपले फाईंड झाले की आपलं सोल्युशन कम्प्लीट झालेलं आहे. ठीक आहे, आपलं एक्झाम्पल कम्प्लीट सिम्प्लिफाय झालेलं आहे. आता आपण थर्ड नंबरच्या एक्झाम्पलकडे वळूया. तर बघा, मी एक्झाम्पल रीड करतो. एक्झाम्पल नंबर 3, −(2+i) × x
इन ब्रैकेट 1 - 7i इज इक्वल टू 0 या पद्धति ने एक्जाम्पल है। ठीक है, एक्जाम्पल व्यवस्थित बघून घ्या। इथे एक्स स्क्वेअर चा कोएफिशिएंट, एक्स चा कोएफिशिएंट आणि जी कॉन्स्टंट टर्म आहे ती व्यवस्थित केअरफुली बघा, कारण त्याच ते एकदा व्यवस्थित आपल्याला डिफाईन करून झाले की मग पुढे प्रॉब्लेम येत नाही। ठीक आहे, म्हणजे ते व्यवस्थित केअरफुली बघा नक्की ए ची व्हॅल्यू कोणती आहे, बी ची व्हॅल्यू कोणती आहे आणि सी ची व्हॅल्यू कोणती आहे। ठीक आहे, मग आता बघा सोल्यूशन आपण स्टार्ट करूया। तर सोल्यूशनमध्ये बघा, सोल्यूशनमध्ये स्टेप नंबर फर्स्ट कंपेअर करत असतो आपण, बरोबर, आणि त्यानंतर मग आपण डिक्रिमेंटची व्हॅल्यू फाईंड करत असतो। सो फर्स्ट आपण आधी आपण कंपेअर करूया आणि ए बी सीचे व्हॅल्यू फाईंड करूया। तर एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट इथे 1 आहे, जो दिलेला नसेल तर 1 घ्यायचा आहे। जर जी टर्म जर दिलेली असेल, एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट जर काहीतरी गिवन असेल तर ती घ्यायची आहे, पण जर नसेल तर मग आपल्याला 1 कन्सिडर करायचं आहे। ठीक आहे, म्हणजे इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट इथे कोणताही टर्म गिवन नाही, म्हणजे ती आपल्याला 1 कन्सिडर करावी लागेल। सो इज इक्वल टू 1, एक्सचा कोएफिशिएंट इथे -2+i। ठीक आहे, मायनस साईन देखील घ्यायचं आहे। ठीक आहे, मायनस इन ब्रॅकेट 2+i घ्यायचं आहे, म्हणजे बीची व्हॅल्यू या पद्धतीने, आणि लास्ट सीची व्हॅल्यू मायनस इन ब्रॅकेट 1 - 7i। ठीक आहे, या पद्धतीने। आणि मग आता आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू फाईंड झालेल्या आहेत, आता फक्त डिक्रिमेंटची व्हॅल्यू आणि त्यानंतर फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे, म्हणजे आपल्याला सोल्यूशन भेटेल। ठीक आहे, आता इथे कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपल्याला बी आणि सी भेटलेला आहे। ठीक आहे, कॉम्प्लेक्स फॉर्म आहे, इथे 2 कॉम्प्लेक्स नंबर आहेत बेसिकली, मग ते आपल्याला थोडंसं केअरफुली सिम्प्लिफाय करावं लागेल। ठीक आहे, मग बघा कशा पद्धतीने ते सिम्प्लिफाय करायचं आहे। ठीक आहे, हाच बेसिकली इथे हा टॉपिक आपल्याला इम्पॉर्टंट आहे की नक्की कॉम्प्लेक्स नंबर जर असेल, म्हणजे ए बी सीच्या व्हॅल्यू ह्या जर कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये असतील किंवा कॉम्प्लेक्स नंबर असेल, तर ते जी क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं। ठीक आहे, म्हणजे हे थोडक्यात तुमचं जे थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे ते मेन एक्झाम्पल आहे। ठीक आहे, त्यामुळे ते थोडंसं केअरफुली बघा। जे फर्स्ट एक्झाम्पल होतं ते बेसिकली तुम्ही ऑलरेडी 10th स्टँडर्डमध्ये अभ्यासलेलं आहे, पण जे सेकंड आणि थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे ते इमॅजिनरी किंवा कॉम्प्लेक्स नंबरच्या पार्टवरती डिपेंड आहे। ठीक आहे, सो बघा मग इथे आता आपल्याला डिक्रिमेंटची व्हॅल्यू फाईंड करायची आहे, तर ए बी सीच्या व्हॅल्यू तिथे पुट करून देऊया। b² - 4ac या पद्धतीने ती डिक्रिमेंटची टर्म असते किंवा तो फॉर्म्युला आहे, बरोबर, इज इक्वल टू बीच्या पोझिशनला बीची व्हॅल्यू 4 × a पोझिशनला एची व्हॅल्यू आणि सीच्या पोझिशनला सीची व्हॅल्यू। फक्त ज्या व्हॅल्यू आहेत त्या पुट करून द्यायच्या आहेत बघा या पद्धतीने, आणि आता ही सिम्प्लिफाय करूया। तर हा फर्स्ट ब्रॅकेट आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे, इथे स्क्वेअरिंग आहे या ब्रॅकेटचा। ठीक आहे, आता लक्षात घ्या इथे निगेटिव्ह आहे, या ब्रॅकेटला निगेटिव्ह आहे, पण इथे स्क्वेअरिंग असल्यामुळे तर निगेटिव्ह निगेटिव्ह काय होईल, पॉझिटिव्ह होईल, बरोबर। म्हणजे फक्त आपल्याला स्क्वेअरिंग कोणत्या याचं करायचं आहे, तर या ब्रॅकेटचं करायचं आहे 2+i। लक्षात येते ना या पद्धतीने। मग आता ब्रॅकेटचं स्क्वेअरिंगचा फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेला आहे, आणि याआधी आपण भरपूर एक्झाम्पल सिम्प्लिफाय केलेले आहेत। सो फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म कोणती आहे, तर इथे बघा फर्स्ट टर्म म्हणजे इथे 2 आहे आणि सेकंड टर्म म्हणजे i आहे। मग फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर +2 × फर्स्ट टर्म म्हणजे 2 आणि सेकंड टर्म म्हणजे i प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे आयचा स्क्वेअर होणार आहे, बघा आयचा स्क्वेअर। त्यानंतर -4 × 1 आणि इन ब्रॅकेट परत मायनस आहे, बरोबर ना। मग हे ब्रॅकेटमधला मायनस आणि हा मायनस काय होईल, प्लस होईल, बरोबर। आणि ह्या 4ने सिम्पली आपल्याला ह्या 1 - 7i ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 4 × 1 आपल्याला 4 भेटेल, त्यानंतर 4 - 7i आहे आता, बरोबर। मग 4 - 7i भेटेल -28, 4 7 - 28 × i। लक्षात येते, बघा इथे साईनमध्ये कन्फ्युजन होऊन देऊ नका। आधी फर्स्ट ऑफ ऑल काय करा, इथे मायनस साईन आहे, बरोबर, ह्या 4ला मायनस साईन आहे आणि ह्या ब्रॅकेटला देखील मायनस साईन आहे, म्हणजे हे मायनस आणि हे मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये पॉझिटिव्ह होईल, प्लस होईल, म्हणजे ते इथे घेतलं बघा, बरोबर। शिल्लक किती राहिला, फक्त इथे 4 आणि हा ब्रॅकेट, म्हणजे ह्या 4ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं सिम्पली, मग 4 × 1 4 भेटेल, 4 - 7i ते भेटेल आपल्याला -28i। ठीक आहे, हा मायनस साईन इथे काही का आला, तर इथे मायनस आहे म्हणून। ठीक आहे ना, या पद्धतीने। मग आता आपल्याला ही टर्म सिम्प्लिफाय करायची आहे, सो 2 चा स्क्वेअर 4, त्यानंतर 2 × 2 4i, इथे ॲज इट इज आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते ती आपल्याला माहीत आहे। ठीक आहे, +4 ती इथे, त्यानंतर -28 × i। ओके, आता बघा जे रिअल नंबर असतील त्यांची ॲडिशन एका ब्रॅकेटमध्ये आणि इमेजनरी पार्ट जे असतील त्यांची ॲडिशन एका ब्रॅकेटमध्ये। इथे रिअल किती आहेत, 4 आहे, इथे 4 आहे आणि इथे -1 आहे, 4 - 8 - 1 - 7, ओके 7, त्यानंतर 4i आणि इथे -28i, म्हणजे -24i भेटेल, म्हणजे 7 - 24i। या पद्धतीने आपल्याला त्याचं जी डिक्रिमेंटची व्हॅल्यू आहे ती भेटणार आहे। ठीक आहे, आता आपण इथे चेक करू शकत नाही की ही जी व्हॅल्यू आहे ती बेसिकली <0 आहे की >0 आहे की >0 आहे। ठीक आहे, कारण इथे कॉम्प्लेक्स नंबर आपण कधी असं चेक करू शकत नाही। मग आता आपण डायरेक्टली ती जी व्हॅल्यू आहे ती आपण त्या फॉर्म्युलामध्ये पुट करून देऊया।
कोणता फॉर्म्युला, तर आपला रूटचा फॉर्म्युला बघा हा फॉर्म्युला। तर मग स्टेप नंबर सेकंड, आणि यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे आहे। बघा स्टेप नंबर सेकंड, नाऊ एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए, ठीक आहे। हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि आता यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करून देऊया। बघा सो मायनस बी, बीची व्हॅल्यू किती होती आपल्याकडे, तर अंडर सॉरी मायनस इन ब्रॅकेट टू प्लस आय, या पद्धतीने होती, बरोबर। बघा मी ते ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे। बघा या पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला अरेंजमेंट करायची आहे, ज्या पद्धतीने मी इथे सिम्प्लिफाय केलेलं आहे, सॉल्व केलेलं आहे, त्याच पद्धतीने करायचं आहे, ठीक आहे। म्हणजे प्लस मायनसमध्ये गोंधळ होत नाही। भरपूर वेळा स्टुडंट विद्यार्थी काय करतात की हे जे ब्रॅकेट्स आहेत ते पुट करत नाही, ते टाकत नाही, आणि मग ब्रॅकेट ज्यावेळेस तुम्ही टाकत नाही त्यावेळेस तुमचं एक्झाम्पल चुकण्याचे चान्सेस जास्त असतात, ठीक आहे। म्हणून ते ब्रॅकेट व्यवस्थित टाकत चला। इथे बघा मायनस बी आहे आणि आपली बीची जी व्हॅल्यू आहे ती ऑलरेडी निगेटिव्ह आहे, बरोबर। आणि इथे बीला साईन कोणता आहे, मायनस आहे। मग हे बघा मायनस साईन बाहेर आणि आपली बीची व्हॅल्यू ऑलरेडी निगेटिव्ह आहे, म्हणून मी ती ब्रॅकेटमध्ये पुट केली। बघा या पद्धतीने लक्षात येते। मग नंतर पुढे सिम्प्लिफाय करताना मग मायनस मायनस ते पुढे प्लस होणार आहे, ठीक आहे। जर डायरेक्ट तुम्हाला सिम्प्लिफिकेशन जमत असेल तर डायरेक्ट केलं तर हरकत नाही, बट तुमचा जर गोंधळ होत असेल तर तुम्ही या पद्धतीने ब्रॅकेट पुट करत चला, लक्षात येते, म्हणजे चुकणार नाही। ओके सो मग मायनस आणि इन ब्रॅकेट मायनस टू प्लस आय, या पद्धतीने ही बीची व्हॅल्यू, त्यानंतर प्लस ऑर मायनस अंडररूट। आता ही व्हॅल्यू आपण ऑलरेडी सिम्प्लिफाय केलेली आहे, ती इथे आहे बघा 7 - 24 आय, ती फक्त ब्रॅकेटमध्ये पुट करायची आहे, ठीक आहे। 7 - 24 आय या पद्धतीने, आणि आता आपल्याला ही टर्म सिम्प्लिफाय करायची आहे। बघा सो एक्स इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होईल, ते टू प्लस आय भेटेल, प्लस ऑर मायनस ही पूर्ण जी टर्म आहे ती ॲज इट इज येणार आहे, 2 × 1 = 2 भेटणार आहे। ओके आता इथून पुढे थोडीशी मेथड आपली चेंज होते। कारण का चेंज होते, बघा इथे ही जी टर्म आहे रूटमध्ये जी टर्म आहे किंवा जो डिक्रिमेंट आपल्याला फाइंड झालेला आहे तो एक कॉम्प्लेक्स नंबर फाइंड झालेला आहे, बरोबर ना। आणि कॉम्प्लेक्स नंबर फाइंड झाल्यामुळे आपल्याला त्याची व्हॅल्यू आधी फाइंड करून घ्यावी लागेल, ती व्हॅल्यू नक्की कशाच्या फॉरवर्डमध्ये आहे किंवा कोणता कॉम्प्लेक्स नंबर ती एक्झिस्ट करते, कारण ती रूटमध्ये आहे, बरोबर ना। बघा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो रूटमध्ये आहे, म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू आधी आपल्याला सिम्प्लिफाय करावी लागेल, फक्त ही व्हॅल्यू, पूर्ण इक्वेशन नाही, पूर्ण इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचंच आहे, पण कधी, आधी आपल्याला ही व्हॅल्यू सिम्प्लिफाय करावी लागेल, अंडररूट 7 - 24 आय, ठीक आहे। ती सिम्प्लिफाय केल्यानंतर मग ती व्हॅल्यू आपल्याला इथे ह्या इक्वेशनमध्ये अगेन पुट करावी लागेल, मग जी काय ॲडिशन सबट्रॅक्शन असेल ते करून आपल्याला फायनली टू रूट्स भेटतील, ठीक आहे, इन टर्म्स कॉम्प्लेक्स नंबरमध्ये। मग आता आपल्याला फक्त ही टर्म सिम्प्लिफाय करायची आहे, मग ती कशा पद्धतीने, बघा तर हे बघा अंडररूट 7 - 24 आय आहे, म्हणजे आपल्याला इथे एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्या कॉम्प्लेक्स नंबरवरती रूट आपला आहे। म्हणजे सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं म्हणलं तर आपल्याला इथे 7 - 24 आय ह्या टर्मचं किंवा ह्या कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे, ठीक आहे। आणि हा टॉपिक जो आहे तो मी ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेला आहे, या आधीच्या लेक्चरमध्ये, ठीक आहे ना। म्हणून मी आधीच लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी आधीच काय सांगितलं की ते लेक्चर जे तुम्ही बघितलेले नसतील तर ते नक्की बघा, कारण त्याच टॉपिकवरती आपल्याला पुढचे टॉपिक अभ्यासायचे आहेत। ओके मग त्या टॉपिकच्याच साह्याने आपल्याला हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं आहे। तर कॉम्प्लेक्स नंबरचं रूट कशा पद्धतीने फाइंड करतो, तर ते आपल्याला मी एक ट्रिक तुम्हाला प्रोव्हाइड केली होती आणि त्या ट्रिकने आता इथे आपल्याला ती सिम्प्लिफाय करता येईल, ठीक आहे। इथे एक लक्षात घ्या, जे आपण स्टेप बाय स्टेप मेथड आपण अभ्यासली होती ती इथे अप्लाय करण्याची काही गरज नाही, ठीक आहे। फक्त सिम्पली तुम्ही जी ट्रिक मी तुम्हाला प्रोव्हाइड केली होती ती डायरेक्टली इथे अप्लाय केली तरी चालेल, ठीक आहे ना। बट मात्र तुम्हाला ही जी वरची जी प्रोसेस आहे किंवा ही वरची जी मटेरियल आहे ती तुम्हाला पूर्ण राईट करायचं आहे, ठीक आहे। ओके मग आता आपण डायरेक्टली रूट फाइंड करूया। बघा तर आपण आता ऑलरेडी हे रूट कशा पद्धतीने फाइंड करायचं आहे ती बेसिकली अभ्यासलेलंच आहे, सो आता आपण तो टॉपिक थोडासा फास्ट घेऊया। बघा नाव फाइंड अंडररूट 7 - 24 आय ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, ठीक आहे। सो मग आता आपण कशा पद्धतीने करतो असतो, तर मी तुम्हाला त्यासाठी 3 स्टेप प्रोव्हाइड केल्या होत्या ट्रिकमध्ये, बरोबर। तर फर्स्ट आपण रियल आणि इमेजनरी पार्ट फाइंड करत असतो, तर रियल पार्ट आपला 7 असेल आणि इमेजनरी पार्ट -24 आय असेल, ठीक आहे। सॉरी आय नाही घ्यायचा, तर फक्त त्याचा कोइफिशियंट, आयचा कोइफिशियंट घ्यायचा आहे, म्हणजे इमेजनरी पार्ट आपल्याला -24 भेटेल, लक्षात येते ना। बघा रियल पार्ट फाइंड झाला, इमेजिनरी पार्ट फाइंड झाला, आता त्यानंतर आपण सेकंड स्टेपमध्ये मॉड झेड फाइंड करत असतो। मग इथे मॉड झेड फाइंड केलेला आहे, ठीक आहे। मॉड झेड कशा पद्धतीने, तर जे रियल पार्ट आहे तिथे 7 आहे, इथे 24 आहे, ठीक आहे। किंवा असं देखील म्हणू शकता, इथे रियल पार्ट आणि इमेजिनरी पार्टचं स्क्वेअर करून ॲडिशन करायचं आहे आणि त्याचं रूट घ्यायचं आहे, ठीक आहे। मग इथे तेच केलेलं आहे, 7चा स्क्वेअर, त्यानंतर 24चा स्क्वेअर, तर भेटेल 49 + 576, 576, ठीक आहे। ॲडिशन करून आपल्याला 625 भेटतं आहे आणि त्याचा आपल्याला रूट घ्यायचा आहे, रूट किती भेटेल, 25 भेटेल, म्हणजे मॉड झेड आपल्याला 25 भेटलेला आहे, ठीक आहे। आणि आपल्याला ह्या 3च व्हॅल्यू
महत्त्वाच्या माहीत पाहिजेल. कोणकोणत्या? एक रिअल पार्ट, सेकंड इमॅजिनरी पार्ट, आणि लास्ट वन इज मॉड झेड. ती भेटली आपल्याला 25. ह्या थ्री व्हॅल्यू आपल्याला माहीत असेल तर आपण रूट इझिली फाईंड करू शकतो. मग आता सिम्पली आपल्याला ह्या व्हॅल्यू आपले जे इक्वेशन आहेत जे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत त्यामध्ये पुट करायचे आहेत. सो आपली स्टेप नंबर किती आता? 3. कशामधली ही स्टेप चालू आहे? आपली रूट फाईंड करण्याच्या मेथडमधली ही स्टेप 3 चालू आहे, हे लक्षात घ्या. लक्षात येते ना? ओके. मग आता स्क्वेअर रूटमधली ही स्टेप नंबर 3. नाव जे इक्वेशन आहेत बघा, रिअल पार्टसाठी आपण इक्वेशन कन्सिडर करत असतो निगेटिव्हचा ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरसाठी, बरोबर ना? मग रिअल पार्ट आपला 7 होता, तो इक्वेशन नंबर 1 झालं. त्यानंतर इमॅजिनरी पार्टसाठी आपण मल्टिप्लिकेशन कन्सिडर करत असतो, म्हणजे 2 × AB इज इक्वल टू -24, दिस इज इक्वेशन नंबर 2. आणि नाव लास्ट थर्ड इक्वेशन मॉड झेडसाठीचं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असतं, म्हणजे पॉझिटिव्हची टर्म असते, विच इज इक्वल टू 25. ठीक आहे, दिस इज इक्वेशन नंबर 3. या पद्धतीने हे 3 इक्वेशन्स आहेत आणि आता हे इक्वेशनचा यूज करून आपल्याला ए आणि बीची व्हॅल्यू भेटेल. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 3 आपल्याला किती भेटेल बघा, आपल्याला 1 and 3 नंबरचं इक्वेशन कन्सिडर करायचं आहे, बरोबर ना? या पद्धतीने बघा, ते इथे सिम्प्लिफाय केलेलं आहे. तर आधी निगेटिव्ह आणि त्यानंतर पॉझिटिव्हची टर्म a² a² आता ॲडिशन करायचे आहे, लक्षात घ्या. ॲडिशन केल्यानंतर इथे a² a² 2 a² भेटेल, त्यानंतर b² आणि इथे b² कॅन्सल होईल कारण साईन ऑपोजिट आहे. 7 + 25 आपल्याला भेटेल 32. ठीक आहे, म्हणजे a² = 32/2 दिस इज 16. आणि म्हणजेच एची व्हॅल्यू आपल्याला ±4 भेटेल. ठीक आहे, म्हणजे एची आपल्याला 2 व्हॅल्यू भेटल्या. आता ती व्हॅल्यू जी आहे ती आपण इक्वेशन नंबर 2 पुट करत असतो, म्हणजे इथे बघा फ्रॉम इक्वेशन 2 इक्वेशन होतं 2 AB = -24, बरोबर. मग ते मी बीसाठी सिम्प्लिफाय केलं कारण आपली एची व्हॅल्यू ऑलरेडी फाईंड झालेली आहे, आता आपल्याला बीची व्हॅल्यू फाईंड करायची. मग ते मी बीसाठी सिम्प्लिफाय केलं, सो b = -24/2A आणि 2 ने इथे 24 डिवाइड होतं, म्हणजे -12/A. आणि फक्त आता एची व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची आहे. एकदा आपण पॉझिटिव्ह 4 पुट करूया आणि एकदा निगेटिव्ह 4 पुट करूया. ठीक आहे, आणि मग चेक करूया ना की आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर किंवा जे रूट आहे ते कशा पद्धतीने भेटते. ठीक आहे, सो बघा इथे ते सिम्प्लिफाय केलेलं आहे. नाव फॉर ए इज इक्वल टू 4 पॉझिटिव्हसाठी घेतलेलं आहे, देन बी इज इक्वल टू -12/A. 4 इथे व्हॅल्यू पुट केली, 4 ने डिवाइड केलं, -3 भेटलं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू 4, बीची व्हॅल्यू -3 भेटली. मग इथे a + IB पुट करा. ठीक आहे, मग बघा h = 4 - 3i या पद्धतीने आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर भेटेल. ठीक आहे, आणि सिमिलरली आपल्याला सेकंड कॉम्प्लेक्स नंबर निगेटिव्हसाठी भेटेल. बघा याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करून आपल्याला -4 - 3i या पद्धतीने आपल्याला सेकंड कॉम्प्लेक्स नंबर भेटणार आहे. म्हणजेच आपल्याला इथे 2 रूट्स फाईंड झाले. ठीक आहे ना, सॉरी 2 स्क्वेअर रूट फाईंड झाले, हे लक्षात घ्या. कोणत्या टर्मचे? तर ह्या 7 - 24i स्क्वेअर रूट किती फाईंड झाले आपल्याला? 2 स्क्वेअर रूट फाईंड झाले. मग आता ते आपल्याला 1/1 इथे पुट करायचे आहेत. ठीक आहे, पण इथे ऑलरेडी प्लस मायनस आहे, मग आपण डायरेक्टली ॲज इट इज फक्त ते रूट जीची व्हॅल्यू आहे ती आपण इथे पुट करणार आहोत. म्हणजे बघा कशा पद्धतीने, तर इथे बघा स्टेप नंबर 4. ठीक आहे, आपल्या एक्झाम्पलची स्टेप, आता स्टेप नंबर 4 x = या पद्धतीने ही व्हॅल्यू होती, बरोबर. आणि आपल्याला फक्त आता इथे रूटची व्हॅल्यू पुट करायची आहे, √7 - 24i. ती किती होती आपल्याकडे बघा या पद्धतीने, तर 2 + i ≠ −4 - 3i ही व्हॅल्यू आपल्याला भेटली होती, बरोबर. ही जी रूटची व्हॅल्यू आहे, स्क्वेअर रूटची व्हॅल्यू, ती आपल्याला भेटली 4 - 3i. ठीक आहे, एक कॉम्प्लेक्स नंबर एक्झिस्ट झालेला आहे. मग आता आपण हे सिम्प्लिफाय करू शकतो, म्हणजे जो न्युमरेटर आहे तो आपण सिम्प्लिफाय करू शकतो. म्हणजे त्याची व्हॅल्यू कशा पद्धतीने भेटेल बघा. सो इथे प्लस आणि मायनस दोन्ही साईन आहेत, बरोबर. मग एका एका साईनसाठी आपण चेक करूया, म्हणजे एकदा प्लससाठी आणि एकदा मायनससाठी. बघा दोन्ही मी इथे घेतलेले आहेत, मग एकदा प्लससाठी बघूया. सो 2 + i + 4 - 3i सिम्पल आहे ॲडिशन. आपल्याला रिअल पार्टची ॲडिशन एका ब्रॅकेटमध्ये आणि इमॅजिनरी पार्टची ॲडिशन एका ब्रॅकेटमध्ये या पद्धतीने आहे. सिमिलरली ती सबट्रॅक्शनसाठी देखील अप्लाय होते. ठीक आहे, आणि ॲडिशन सबट्रॅक्शन कशा पद्धतीने करायचे आहे कॉम्प्लेक्स नंबरची, ती मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, सो बघा इथे 2 + 4 भेटेल 6, त्यानंतर i - 3i भेटेल -2i/denominator आहे 2, म्हणजे 2 ॲज इट इज येणार आहे. अँड इथे निगेटिव्हसाठी, आता निगेटिव्हने मल्टिप्लाय करून घ्या किंवा डायरेक्ट सिम्प्लिफाय केलं तरी चालेल. ठीक आहे, 2 - 4 भेटेल -2, त्यानंतर हा i आणि हा -3i, म्हणजे हा i आणि +3i किती भेटेल? 4i भेटेल. ठीक आहे, म्हणजे -2 + 4i/denominator आहे 2, तो इथे घेतलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा इथे 6 इथे 2 आहे, म्हणजे इथे आपण ह्या न्युमरेटरमधनं 2 कॉमन काढू शकतो आणि इथे देखील कॉमन काढू शकतो, बरोबर. मग इथे 2 कॉमन काढला, 2 2 गेट कॅन्सल, इथे 2 2 गेट कॅन्सल, म्हणजे आपल्याला 3 - i
हे जे आहे ते फर्स्ट रूट भेटलं, ठीक आहे, म्हणजे एकची व्हॅल्यू भेटली आणि सेकंड भेटली मायनस वन प्लस टू आहे, बघा या पद्धतीने, ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथे टू रूट्स किंवा दोन एकच्या व्हॅल्यू फाईंड झालेल्या आहेत. फर्स्ट म्हणजे थ्री मायनस आय आणि सेकंड व्हॅल्यू म्हणजे मायनस वन प्लस टू आय, ठीक आहे. या पद्धतीने हे दोन रूट्स किंवा दोन व्हॅल्यू आपल्या फाईंड झालेल्या आहेत एकसाठीच्या, ठीक आहे. बघा हे जे थर्ड नंबरचं एक्झाम्पल होतं ते थोडंसं लेंदी होतं, कारण इथे आपल्याला दोन कॉम्प्लेक्स नंबर ऑलरेडी गिवन होते बी आणि सीच्या फॉरवर्डमध्ये, ठीक आहे. त्यामुळे आपलं हे जे एक्झाम्पल आहे ते थोडंसं लेंदी झालेलं आहे. बघा मी शॉर्टमध्ये एकदा एक्सप्लेन करतो आणि म्हणजे आपलं इथे लेक्चर स्टॉप करता येईल, ठीक आहे. म्हणजे आपला हा जो टॉपिक आहे बेसिकली हा आपला कम्प्लीट अंडरस्टँड होणार आहे आणि अभ्यासून देखील होणार आहे, ठीक आहे. सो बघा या पद्धतीने आपल्याकडे एक्झाम्पल होते. इथे बेसिकली ए बी सीच्या व्हॅल्यू तुम्हाला केअरफुली बघायच्या आहेत, नक्की कशा पद्धतीने त्या व्हॅल्यू गिवन आहेत. तर इथे बी आणि सीच्या ज्या व्हॅल्यू होत्या त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉरवर्डमध्ये होत्या, ठीक आहे. मग आधी आपण डिक्रिमेंट फाईंड केला, डिक्रिमेंट भेटला आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉरवर्डमध्ये, ठीक आहे, सेवन मायनस ट्वेंटी फोर आय. नंतर आपण काय केलेलं आहे की फॉर्म्युल्यामध्ये ती व्हॅल्यू पुट केली, ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करतो त्यावेळेस तिथे रूट अप्लाय होतो, बरोबर ना. रूटमध्ये ती व्हॅल्यू होती तो कॉम्प्लेक्स नंबर येतो, मग रूटमध्ये आल्यामुळे मग आपण त्याचं स्क्वेअर रूट फाईंड केलं, ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल आधी आपण त्याचं स्क्वेअर रूट फाईंड करून घेतलं. मग इथे बघा स्टेप नंबर थ्रीमध्ये आपण त्याचं स्क्वेअर रूट फाईंड केलं, त्यासाठी रियल आणि इमॅजिनरी पार्ट आधी फाईंड केले, नंतर मॉड झेड फाईंड केला. त्या तिन्ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनसाठी कन्सिडर केल्या, ठीक आहे. म्हणजे आपली ट्रिक आपण अप्लाय केलेली आहे बेसिकली. लक्षात घ्या, मी परत एकदा सांगतो, जे स्टेप मी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या होत्या किंवा जे स्टेप बाय स्टेप आपण डिटेलमध्ये राईट केलं होतं ते इथे इतकं काही डिटेलमध्ये लिहिण्याची गरज नाही, फक्त ह्या स्क्वेअर रूट फाईंड करण्यासाठी, ठीक आहे. डायरेक्टली तुम्ही हे फाईंड केलं आणि डायरेक्टली इक्वेशन लिहिले तरी चालेल, ठीक आहे. सो इथे थ्री इक्वेशन आपण जनरेट केलं आणि ती इक्वेशन आपण फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड नंबरचं इक्वेशन कन्सिडर करून एची व्हॅल्यू फाईंड केली, ती एची व्हॅल्यू इथे सेकंड इक्वेशनमध्ये पुट केली, म्हणजे आपल्याला इथे ए आणि बीची व्हॅल्यू फाईंड झालेली आहे, ठीक आहे. मग त्यावरनं आपला कॉम्प्लेक्स नंबर फॉर्म झाले, दोन कॉम्प्लेक्स नंबर फॉर्म झाले, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हसाठीचे, बरोबर. मग ते दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे जे स्क्वेअर रूट आहेत ते आपण अगेन आपलं जे इक्वेशन होतं रूट फाईंड करण्यासाठीचं त्यामध्ये पुट करून दिलं. म्हणजे इथे बघा ही जी स्टेप आहे त्यामध्ये आपण ती व्हॅल्यूज त्या पुट करून दिल्या इथे या पद्धतीने, ठीक आहे. आणि मग सिम्पली फक्त इथे प्लस मारो मायनस आहे, बरोबर ना. मग एकदा प्लससाठी सिम्प्लिफाय केलं आणि एकदा मायनससाठी सिम्प्लिफाय केलेलं, लक्षात येते ना. या पद्धतीने प्लससाठी या पद्धतीने व्हॅल्यू भेटली थ्री मायनस आय आणि निगेटिव्हसाठी आपल्याला भेटली व्हॅल्यू मायनस वन प्लस टू आय या पद्धतीने. लक्षात घ्या हा इथे एक पॉईंट अजून, की ज्यावेळेस आपण इथे बघा कॉम्प्लेक्स नंबर फाइंड केला म्हणजे जे स्क्वेअर रूट फाइंड केलं ते प्लस ऑर मायनस फोर मायनस थ्री आय या पद्धतीने होतं, बरोबर. मग ते इथे प्लस ऑर मायनस आहे आणि आपलं जे सोल्युशन भेटतं ते पण प्लस ऑर मायनस आहे, ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण सिम्प्लिफाय करणार त्यावेळेस प्लस ऑर मायनसच राहणार आहे, ठीक आहे. म्हणून आपण इथे ते ॲज इट इज ठेवतो, फक्त जी रूटची व्हॅल्यू आहे अंडर रूट सेवन मायनस फोर्टी ट्वेंटी फोर आय जी काय व्हॅल्यू येईल, किंवा इथे अदर जरी कॉम्प्लेक्स नंबर भेटला पण जी काय व्हॅल्यू भेटेल ती व्हॅल्यू आपल्याला इथे फक्त ॲज इट इज लिहायची आहे आणि इथे प्लस मायनस साईन ॲज इट इज ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. लक्षात येते ना, ओके. आणि अजून एक, पुढे जरी ह्या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला सिम्प्लिफाय करायला भेटले किंवा तुम्ही करा असते, ठीक आहे, तर त्यामध्ये काय करायचं आहे की ही जी रूटची जी टर्म आहे ती व्यवस्थित सिम्प्लिफाय करायची आहे, ठीक आहे. याच पद्धतीने सर्व जे एक्झाम्पल्स आहेत ते सिम्प्लिफाय करायचे आहेत, ठीक आहे. इथे आपल्याला बी आणि सीची व्हॅल्यू जी होती ती कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉरवर्डमध्ये होती. आपल्याला कधीकधी तिन्ही व्हॅल्यू म्हणजे ए बी सीच्या ज्या थ्री व्हॅल्यूज आहेत त्या तिन्ही व्हॅल्यू कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉरवर्डमध्ये असू शकतात, पण घाबरायचं काही काम नाही, मेथड हीच आहे. आणि फक्त इथे केअरफुली कुठे बघायचं आहे किंवा अभ्यासायचं आहे तर इथे थोडंसं क्लिअरली राईट करायचं आहे आणि अभ्यासायचं आहे, ठीक आहे, हे रूट फाइंड करताना. आणि इथे डिक्रिमेंटचे म्हणजे होल एक्झाम्पल आहे ते थोडंसं केअरफुली सिम्प्लिफाय करावं लागतं, कारण कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉरवर्डमध्ये आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू भेटत असतात, ठीक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे आपले थ्री एक्झाम्पल आपल्याला इथे मी स्टडी करण्यासाठी घेतले होते, ठीक आहे. तिन्ही जे एक्झाम्पल्स आहेत ते थोडेसे डिफरंट डिफरंट मी घेतलेले आहेत आणि ते तुम्हाला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत, ठीक आहे. फर्स्ट जे एक्झाम्पल होतं ते थोडंसं सिम्पल होतं, त्यानंतर जे सेकंड होतं ते थोडंसं त्याची लेवल थोडीशी हार्ड होती, ठीक आहे. आणि जे हे थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे ते थोडंसं त्यापेक्षाही थोडंसं हाय लेवलचं आहे, ठीक आहे. यामध्ये आपण दोन कॉम्प्लेक्स नंबर आपण अभ्यासले बी आणि सी सी टर्मसाठी. तुम्ही ए टर्म म्हणजे एची टर्म देखील कॉम्प्लेक्स नंबर असेल असं एक्झाम्पल फाईंड करून ते तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. मेथड याच पद्धतीने आहे सोल्युशनचे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे थ्री एक्झाम्पल होते आणि ह्या लेक्चरमध्ये आपण या पद्धतीने हे थ्री एक्झाम्पल आपण अभ्यासलेले आहेत, ठीक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण ह्या लेक्चरमध्ये कोणता टॉपिक आपण अभ्यासलेला आहे तर सोल्युशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इन कॉम्प्लेक्स नंबर, ठीक आहे, हा आपला टॉपिक होता, टॉपिक नंबर फोर.
तर ह्या टॉपिकमध्ये आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स कशा पद्धतीने फाइंड करू शकतो, किंवा जर ते क्वाड्रेटिक इक्वेशन हे कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉरमॅटमध्ये असेल तर ते इक्वेशन कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचे आहेत, ही जी सर्व प्रोसेस आहे ही तुम्हाला मी आजच्या ह्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. सो आय थिंक तुम्हाला हे जे सर्व जे एक्झाम्पल्स आहेत आणि हे जे पूर्ण लेक्चर आहे हे तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये व्यवस्थित समजलेलं असेल. ठीक आहे, सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये बस एवढंच. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.